अयोध्येमधील राम मंदिरात राम लल्ला विराजमान झाले. त्यानंतर जगभरामध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा दाखवण्यात आला आहे. त्यात मात्र आता आमची सामची टीम थेट राम मंदिरात गेली आहे. राम मंदिर नेमकं आतून कसं दिसतंय त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी. आणि आता थेट जाऊयात राम मंदिरातून. आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. प्रमोद, आपण पाहतोय खरं तर देशभरातल्या प्रत्येक रामभक्ताची, देशातल्या प्रत्येक नागरिकाची हीच इच्छा आहे की अयोध्येमधील जे रामलल्ला जिथं विराजमान झालेत ते राम मंदिर आपण आपल्या डोळ्यांनी पाहावं. तुम्ही सध्या तिथं आहात, तिथलं कसं वातावरण आहे, तुमचा काय अनुभव आहे प्रमोद? अगदी श्रीकांत, मी राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये उभा आहे. माझ्या पाठीमागं काही फूट अंतरावरती खरं तर रामलल्लाची मूर्ती आहे. त्यापूर्वी आपण जर बघितलं तर मंदिरामधील उत्साह जो आहे तो भरून वाहताना आपल्याला बघायला मिळते. खरं तर काही वेळापूर्वी तुम्ही म्हणालात तसं साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खरं तर आपण हे संपूर्ण मंदिर जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर ह्या मंदिराची वैशिष्ट्य खूप वाळू सिमेंट कुठल्याही प्रकार नाहीये. फक्त राजस्थानमधून आलेल्या दगडापासून आहे. नागरशैलीमध्ये श्रीकांत हे खास मंदिर बनवण्यात आलेलं आहे. आणि असे खांब जे आहेत ते मंदिरामध्ये जवळपास 167 खांब असल्याचं बघायला मिळते श्रीकांत. या प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या साकारण्यात आलेल्या आहेत. ह्या मूर्ती ज्या आहेत त्या ओडिशातील किंवा राजस्थानमधील जे कलाकार आहेत त्यांनी साकारलेल्या आहेत. खूप महिन्यांपासून खरं तर हे सगळे कलाकार जे आहेत ते या मूर्तीवरती काम करत असल्याचं बघायला मिळत होतं. आणि त्यानंतर प्रत्येक खांबावरती आकर्षक अशी ही मूर्ती जी आहे ती बघायला मिळते आपल्याला. आपण प्रामुख्यानं बघितलं श्रीकांत तर ही गणपतीची मूर्ती जी आहे ती आपल्याला बघायला मिळते समोर. या ठिकाणी खाली उंदीर मामाचं देखील एक छोटं मूर्ती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे. आणि नक्षीकाम जर बघितलं श्रीकांत तर खूप आकर्षक अशा पद्धतीचं हे नक्षीकाम प्रत्येक मूर्तीवरती करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर वेगवेगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहेत. देशभरामधील जी मंदिरं आहेत त्या प्रत्येक मंदिरामधील कुठल्या ना कुठल्या देवाची जी आहे ती मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. प्रत्येक खांबावरती अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या साकारण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. मंदिराबाबत सांगायचं झालं श्रीकांत तर खरं तर मंदिराला ज्यावेळेस भाविक या मंदिरामध्ये येतील त्यावेळेस त्यांना पूर्वेकडून मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर त्यांना पूर्वेकडून दर्शनासाठी आतमध्ये यावं लागणार आहे. चारही बाजूने श्रीकांत प्रामुख्यानं या मंदिराला तटबंदी जी आहे ती आयताकृती करण्यात आलेली आहे. जवळपास 7-7.5 एकराचं संपूर्ण हे मंदिराचा परिसर आहे. इतर ठिकाणं मोठी परिक्रमा मार्ग असणार आहे. जवळपास 2.5 एकरामध्ये श्रीकांत हे मंदिर बनलेलं आहे. आणि ह्या मंदिरामधील संपूर्ण रोषणाई आपण बघतोय. खरं तर काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला. त्यासाठी मंदिर जे आहे ते सजवण्यात आलेलं होतं. आपण बघू शकतो की विविध रंगाची फुलं, विविध फुलांचे प्रकार जे आहेत त्यापासून या माळा बनवलेल्या आहेत. आणि त्या माळा ज्या आहेत त्या मंदिरामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. बघू शकतोय कशा पद्धतीनं हे संपूर्ण मंदिराचं काम जे आहे ते अगदी सुबक आकर्षक अशा पद्धतीचं असल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळते श्रीकांत. दुसरं बघायला गेलं तर आपण मी मगाशी म्हटलं तसं तर परिक्रमा जी आहे ती बाहेरून असणार आहे. 2.5 एकरचं मंदिर आणि राहिलेल्या याच्यामध्ये पूर्ण परिक्रमा असणार आहे. त्यामुळं भाविक भक्तांना जे आहे ते बाहेर जावं लागणार नाही आहे. त्यांना मंदिराच्या आतल्या आतच प्रदक्षिणा जी आहे त्या करता येणार आहे. आपण हे कॅमेऱ्याच्या माध्यमातून साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी जी दृश्य दाखवत आहेत ती सोन्याचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाची ही दृश्य आहेत. आपल्याला माहिती आहे की जवळपास 4 दरवाजे जे आहेत ते या ठिकाणी राम मंदिराला लावण्यात आलेले आहेत. आणि त्यातलाच हा सोन्याचा एक दरवाजा आहे तो आपण बघू शकतो. खरं तर राम मंदिरामध्येच्या कामामध्ये कुठलीही हे कसर जी आहे ती सोडण्यात आलेली नाही आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण बघितलं तर संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. प्रामुख श्रीकांत, मंदिराचं नक्षीकामच खरं तर खूप सुंदर आहे. आणि त्यामुळं प्रत्येक जो भाविक भक्त येतो त्याचं मन जे आहे ते यामुळं भरून निघू शकतं अशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे. मंदिरावरती जर आपण बघितलं तर आई भगवती असेल, गणपतीची मूर्ती असेल, शिव जे भगवान शंकराच्या मूर्ती असतील किंवा सूर्यदेवताची प्रतिमा असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहे. बाहेरून जर बघायला गेलं श्रीकांत प्रामुख्यानं तर हनुमान जे प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त आहेत त्यांचं देखील प्रभू श्रीरामचंद्रांची देखील मूर्ती बाहेर मोठ्या प्रमाणात साकारण्यात आली आहे. श्रीकांत, आपण काही वेळामध्ये प्रभू श्री
निश्चितच आपण पाहतोय खर तर प्रमोद राम मंदिरातली ही खास दृश्य आहे. साम टीव्हीच्या तर आपण पाहतोय खर तर सुंदर असं हे मंदिर आतून फुलांची वेगवेगळ्या फुलांची आरास करण्यात आलेली आहे. सुंदर असं नक्षीकाम या मंदिरातल्या प्रत्येक खांबांवर आपल्याला पाहायला मिळते. विविध देवी देवतांच्या मूर्ती या खांबांवरती साकारण्यात आलेल्या आहेत आणि सुंदर असं नक्षीकाम केलेलं हे मंदिर सध्या विविध रंगी फुलांनी देखील सजवण्यात आलेलं आहे. धन्यवाद प्रमोद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.